नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचा मित्र राजे नाईक. आज मी आलो आहे ते छत्रपती लीग खेळण्यासाठी. आपल्या सिंधुदुर्गात SPL ला सुरुवात झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे टेनिस बॉलला आपल्या सिंधुदुर्गात SPL मध्ये सुरुवात होते आणि मी आता ग्राउंडवर पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही हे ग्राउंड. मित्रांनो, काल उद्घाटन झालं पण दुसऱ्या दिवशी आमची आज मॅच आहे आणि पहिलीच मॅच माझी आहे. आजचे आयकॉन हा बबल नाईक, अरविंद नेमेकर, समीर वेंगुर्लेकर आणि ग्लेन फर्नांडिस आहेत. त्याचप्रमाणे गोवन आयकॉनसुद्धा घेतले आहेत ह्यावर्षी. म्हणजे क्रिकेटमध्ये आपल्या छत्रपती लीगमध्ये थोडा बदल केलेला आहे. छत्रपती लीग ज्यावेळी बॅनर डिक्लेअर झालेला त्यावेळी एक बदल सर्वांनी बघितला की गोवन आयकॉन म्हणून प्रत्येक टीममध्ये खेळवलं जाईल. त्यावेळी सर्वांना प्रश्न पडलेला, इवन मला पण पडलेला की ही टुर्नामेंट एवढ्या चांगल्या पद्धतीने 4-5 वर्ष होत आली आहे. म्हणजे आपले सिंधुदुर्गातले प्लेअर घेऊनसुद्धा ही टुर्नामेंट चांगल्या पद्धतीची होते. तरी पण हा बदल जो का केला आहे हे सर्वांना प्रश्न पडला आहे. ते आज आपण सर्वांनी जाणून घेऊया की हा बदल कशासाठी केलेला आहे. आपल्यासोबत आता राज सोनुर्लेकर तसंच बबल नाईक आजचे आयकॉन आहे. बोलूया त्यांच्याशी. हे बघा मित्रांनो, आता आपण मैदानावर आलो आहे. अशा प्रकारचं पिच आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो. ह्यावर्षी सिक्सर 72 मीटर लावलेली आहे कारण फुल टॉसचा बॉल यूज केलेला गेला आहे. काल तुम्ही बघितलं असाल मॅचमध्ये जास्त सिक्स बसले नाहीत पण गणेश कुबल आणि अक्षय घाटो यांनी चांगला परफॉर्मन्स करून कालच्या दिवसात ते क्वार्टर फायनलमध्ये गेलेले आहेत. आता आपण जरा ह्या जो आयकॉनमध्ये बदल केला आहे, गोवन आयकॉन घेतला आहे, त्यामध्ये चर्चा करूया. बबल नाईक आणि आपल्यासोबत राज सोनुर्लेकर आहेत. बबल आणि राज, ह्या टुर्नामेंटमध्ये जो बदल केलेला आहे, जे गोवन आयकॉन घेतले आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पण तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की गेली 4 वर्षे SPL आपल्या सिंधुदुर्गातले प्लेअर घेऊन सुद्धा चांगल्या पद्धतीने होत आहे, तरी पण हा जो बदल केला आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? एक अनुभवातले सगळे प्लेअर आहेत गोवन, तर आपल्या सिंधुदुर्गातल्या प्लेअरांना त्यांचा अनुभव अशी खेळायला भेटेल आणि बाहेर जाऊन जी भीती निर्माण व्हायची लोकल प्लेअरांना, तर ती कमी होऊन सिंधुदुर्ग प्लेअर जाऊन बिंदास खेळू शकतो गोवामध्ये पण. तर एक चांगला निर्णय आहे छत्रपतीवाल्यांचा. या टुर्नामेंटमध्ये 16 टीममध्ये 16 टॉपचे आयकॉन आहेत ऑल गोवा प्लेअरचे. सिंधुदुर्गामध्ये चांगले बॉलर आहेत पण गोवामध्ये चांगले लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीची बॉलिंग चालते, त्यामुळे आमचे सिंधुदुर्गातले बॉलर त्यांना बघून काहीतरी शिकतील व आपला गेम इम्प्रूव्ह करतील. ऐकलं असाल बबल नाईक आणि राज सोनुर्लेकरने आपल्याला ह्या जे गोवन आयकॉन दिले आहेत त्याबद्दल माहिती सांगितली आहे. तसंच आपण ह्या टुर्नामेंटचं सर्व जे हा बदल केला आहे ते सर्व आपले सुधीर पालयेकर तसंच या छत्रपती लीगचे काही सहकारी ह्यांना पण विचारणार आहोत. तसंच काही गोवन आयकॉन मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, जो आपला बदल झालेला आहे की छत्रपती लीगमध्ये, म्हणजे एक आयकॉनचा बदल जो झालेला आहे त्याबद्दल आपण एक माहिती विचारणार आहोत. छत्रपती लीगचे जे सर्व आहेत, नरेश परब ज्यांनी सिंधुदुर्गामधील लेफ्ट आर्म गोलंदाजमध्ये एक मोठा खेळाडू तो आपल्यासोबत आता जोडला गेलेला आहे, त्याला आपण ह्याबद्दल माहिती विचारूया की हा बदल कशासाठी केला गेलेला आहे. म्हणून ही लीग आम्ही जवळजवळ 10-12 वर्ष भरवतो वेंगुर्ल्यात आणि आपले मंडळाची पोरं आहेत ती पूर्ण सगळेच जण क्रिकेट खेळणार आहेत, पूर्ण व्यवस्थित क्रिकेट खेळणार आहे. आणि बदल म्हणजे हा बदल असा केला आहे की सिंधुदुर्गात आपलं चांगलं टॅलेंट आहे त्याच्याबद्दल कोणी बाद नाहीच, एवढं टॅलेंट जबरदस्त आहे. पण आपल्याकडे कसं गोवा प्रेक्षक गोव्याचे, आपण गोव्यात पण खेळतो, मग तिथली पोरं 1-2 बास खेळतील इकडे, म्हणूनच त्यासाठी थोडा बदल केला. रत्नागिरीपर्यंत आपल्याला काही एवढं हे होत नाही सिंधुदुर्गाचं, पण जास्त आपलं गोव्यात चालतं, गोव्यात आपली पोरं जाऊन खेळतात, मग तिकडची पोरं इथे आणली तर थोडे प्रेक्षक किंवा त्या लोकांना थोडं बरं वाटेल असं एक, बाकी काय तसं हे नाही. आणि काय जवळ वेंगुर्ला किंवा आपल्या सिंधुदुर्गाच्या जवळ थोडं पडतं ते गोवाच, आणि आपण जास्त वेंगुर्ल्यातले म्हणजे सिंधुदुर्गातले पोरं खेळतात ती सगळी जाऊन वेंगुर्ल्यात, त्यासाठी थोडा हा बदल आणि थोडं वेगळं चेंज. आणि जर आम्ही दरवर्षीच छत्रपती करंडकमध्ये नवीन काहीतरी चेंज आणायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, हा जो बदल केलेला गेला आहे छत्रपती लीगमध्ये एक गोवन आयकॉन, त्याचा माहिती देण्यासाठी आपल्याला आपल्या छत्रपती लीगचे मेन सर्वेसर्वा सुधीर पालयेकर हे यांच्याशी आपण आता बोलणार आहोत की त्यांनी हा बदल का केला आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. पालयेकर, जो तुम्ही हा बदल केलाय छत्रपती लीगमध्ये, तो सर्व प्रेक्षकांना तसं सर्व क्रिकेटरांना, सिंधुदुर्गातील जे खेळाडू आहेत तसेच सर्व प्रेक्षक आहेत, त्यांना हा प्रश्न पडलाय की एवढी चांगली टुर्नामेंट होत असताना सुद्धा, जे आपले सिंधुदुर्गातले प्लेअर खेळून सुद्धा एवढी चांगली टुर्नामेंट व्हायची, मग तो प्रत्येक टीममध्ये एक गोवन आयकॉन जो घेतला गेलाय
त्याचं कारण काय, कशासाठी घेतलं गेलं हे तुम्ही जरा आम्हाला सांगू शकता का? व्हॉलंटियर घेण्याचं कारण असं आहे की आता आपल्या इकडची नवीन पोरं आहेत, सगळे खेळत आहेत, चांगला क्रिकेट खेळत आहेत, पण त्या लेवलचा क्रिकेट जो खेळायचा असता गोव्यातील आता टॉप मोस्ट चांगले बॉलर बॅट्समन असेच प्लेअर सिलेक्ट आहेत केलेले आहे प्रत्येक टीमने, आणि त्या लेवलचा खेळ खेळायचा आहे, आणि त्यामुळे काय होतं आपले जे नवीन पोरं आहेत ती शिकणार, त्यांच्याकडे बॉलर चांगले आहे, दोन्ही साईडला स्पिन बॉलिंग आहे, आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात स्पिन बॉलर करणारे नाही आहेत, त्यामुळे काय होतं एक खेळात इम्प्रूव्ह होतो, आपला प्लेअर नवीन आहे तो वरच्या लेवलला खेळू शकतो, आता सगळे युट्यूब असल्यामुळे कुठेही खेळायला जातात, कोणताही त्याचा व्हिडिओ बघून खेळू शकतो, आज कसं आहे तो कुठच्या चांगल्या बॉलरला बॅटिंग त्याची चांगली झाली की तो कुठच्या लेवलला खेळू शकतो आणि गोव्यात खेळू शकतो किंवा महाराष्ट्रात कुठेही जाऊन खेळू शकतो, त्यासाठी हा आम्ही बदल केला आहे की एक चांगला खेळ होऊन दे आणि सर्वांना त्याचं हे होऊ दे.